जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती निवडणूक आज दिनांक 15 मे रोजी पार पडली असून अपेक्षित आकडेवारीनुसार बाळासाहेब पाटील प्रणित राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार शेतकरी विकास पॅनल यांचे 11 उमेदवार विजयी झाले होते तर पक्षविरहित शेतकरी विकास पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले होते। त्यामुळे बाळासाहेब यांच्या मर्जीतीलच सभापती व उपसभापती होणार हे निश्चित असताना काही दिवसापासून मतदार संघात बाळासाहेब पाटील हे महिलेला सभापती पद देणार अशी चर्चा सुरू होती। त्या चर्चेला आज पूर्णविराम देऊन बाळासाहेब पाटील हेच सभापती या पदावर विराजमान झाले आहेत। तर उपसभापती या पदावर शिवसेनेचे माणिक वाघ हे विजयी झाले आहेत। पक्षविरहित शेतकरी विकास आघाडीच्या वतीने सभापती पदाकरिता रंगराव देशमुख तर उपसभापती पदाकरिता भास्कर राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु विजयी होण्याइतपत संख्या त्यांच्याकडे नसल्याने त्यांचा पराभव झाला। बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधील मुख्य घटक पक्ष काँग्रेस यांनी भाजप सोबत युती केल्याने येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बिघाडी तर होणार नाही ना, असा प्रश्न आमचे संपादक राजीव वाढे यांनी सभापती बाळासाहेब पाटील यांना केला असता त्यांनी मागील सर्वे कटू अनुभव विसरून महाविकास आघाडीला भक्कम करू असे आश्वासन यावेळी त्यांनी बोलताना दिले। एमसीएन न्यूज करिता आमचे संपादक राजीव वाढे जळगाव। आज पुन्हा तुम्ही सभापती पदावर विराजमान झाले, तर नेमके बाजार समितीचे कोणते प्रश्न तुम्ही प्रधान देसाला? बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दोन गोष्टी आहेत। एक तर बाजार समिती व्यवस्थापनामध्ये आपल्याला प्रचंड लक्ष घालायचं आहे। गेल्या काही दिवसापासून जी थोडी घडी विस्कटलेली आहे ती पूर्वत कशी येईल, खूप मोठ्या प्रमाणात व्यापार आपला जळगावचा दुसऱ्या जिल्ह्या तालुक्यामध्ये गेलेला आहे, तो बऱ्यापैकी कसा परत आणता हा आपला प्रयत्न राहणार आहे। दुसरा एक विषय राजकीयदृष्ट्या नको तेवढं यामध्ये ताकद लावण्याचा आणि अघोरी प्रकार करायचा प्रयत्न झालेला आहे, त्यामध्ये विधिनिषेध कोणता आजपर्यंत पाळला नाही गेला। की बाजार समितीच्या निवडणुका म्हटल्यानंतर किंवा सहकारी निवडणुका म्हटल्यानंतर ज्या वातावरणामध्ये त्या व्हायला पाहिजेत त्यापेक्षा वेगळं त्याला स्वरूप आलेलं आहे। प्रचंड दबाव, प्रचंड त्यामध्ये सत्तेचा गैरवापर आणि बेधुंद पैशाचा गैरवापर या सर्व चारीकडनं वेढलेल्या असताना मला या मतदारांनी आणि माझ्यासोबत सहकार्य करणारे ते शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे दत्ताभाऊ गजाननभाऊ आहेत, त्यासोबतच आपल्या काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेसचे बाल गजानन अवचार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे जुने खंदे समर्थक अरुणभाऊ पारवे सुनील बोदोळे या सर्व व माझ्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय प्राणपणानं हा किल्ला लढवला। त्यात निश्चितच आमचे चार पाच मावळे शहीद झालेत, धरीतर्ती पडले, परंतु तरी पण फते झाली आपली आणि आज या ठिकाणी 11-11 लोकांनी सोबत राहून एक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी मला या ठिकाणी सभापती पदावर आणि माणिकला जो गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत आलेला आहे त्याला उपसावधी केलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि जे झालं तो आता एक वेगळा चॅप्टर झाला, आता इथून पुढे बाजार समिती हितासाठी सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक गोष्टी विरोधकाच्या जरी असल्या त्या आम्ही निश्चित त्याचा आदर करू आणि बाजार समिती कशी आपल्याला वैभव देता येईल असा आपला प्रयत्न। महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष काँग्रेस आज तुमच्यापासून दूर आला आहे, तर याचा काही परिणाम 2024 मध्ये दिसेल का? नाही, कसा राहतं दुरावला म्हणजे पक्ष दुरावला असं मी म्हणणार नाही, काही लोक दुरावले असतील, म्हणजे लोक म्हणजे काही पक्ष नसतो, ठीक आहे त्यांचे काही समज गैरसमज असतील ते कालांतरानं जर दूर झाले तर वेल अँड गुड आहे, चांगली गोष्ट आहे, कारण की आपल्याला ज्या शक्तीच्या विरोधात लढायचं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आपल्याला त्या ठिकाणी आपली एक प्रयत्न राहणार आहे, तो केला पाहिजे। जे मागचं झालेलं आहे ते विसरून पुढे आपल्याला कसं वाटचाल करता येईल हा आपण दृष्टिकोन ठेवला पाहिजे। मागचं उघडत बसायचं